महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवलेल्या भाजपला आता महापौर आणि उपमहापौर निवडीचे वेद लागले आहेत. या महापौर उपमहापौर पद निवडीसाठी उत्तर दक्षिणेचा फॉर्म्युला अंमलात आणला जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. याच माध्यमातून आगामी काळातील निशान विधानसभा ही मोहीम राबविली जाणार असल्याचे बोलले जात आहे. महापौर पद उत्तर विभागाला तर उपमहापौरपदी दक्षिण विभागाला अशा पद्धतीची विभागणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दक्षिणमधून अधिक नगरसेवक निवडून आले असल्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदे दक्षिणमध्ये अधिक देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक सोमवारी बंगळुरूला रवाना होणार असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. महापालिका निवडणुकीत यश मिळवल्यामुळे आता पुढील रणनीती आखणे आणि इतर मार्गदर्शनासाठी भाजपचे 35 नगरसेवक सोमवारी बंगळुरूला रवाना होणार आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपने केलेल्या कामगिरीबाबत मुख्यमंत्री बोम्मई यांनी समाधान व्यक्त केले आहे. या नूतन नगरसेवकांची ओळख करून घेण्यासाठी आणि आगामी विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी बंगळुरूचे आमंत्रण दिले आहे.